आज आपण आर्डिनो मध्ये रीड ॲनालॉग व्होल्टेज या नावाच्या एक्सपेरिमेंटची माहिती घेऊ. या प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला आर्डिनोच्या एखाद्या स्टार्टर किटमध्ये दिसून येईल. या ठिकाणी आपण आर्डिनोचा एक बोर्ड, एक लहान ब्रेडबोर्ड, 10 kΩ एक पोटेन्शिओमीटर, याला लिनियर टेपर पोटेन्शिओमीटर असे म्हणतात, आणि याच्यावर B10K अशी अक्षरे लिहिलेली तुम्हाला दिसतील. आणि त्यासोबत आपण 3 जम्पर वायर्स वापरलेली आहेत. या ठिकाणी मी काळा, लाल आणि पिवळा अशा 3 रंगाच्या वायरी वापरलेल्या आहेत. पहिल्यांदा पोटेन्शिओमीटर चित्रात दाखवल्याप्रमाणे ब्रेडबोर्डवर बसवून घ्या, आणि त्यानंतर ब्रेडबोर्डवर पोटेन्शिओमीटरच्या पिनांच्या रांगेतील छिद्रांमध्ये वायरी बसवून घ्या. पोटेन्शिओमीटरच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक छोटासा नॉच म्हणजे खड्डा दिसतो. या बाजूच्या पिनला काळ्या रंगाची वायर जोडून घ्या, मधल्या बाजूला पिवळ्या रंगाची वायर, तर शेवटच्या बाजूला लाल रंगाची वायर जोडून घ्या. आणि त्यानंतर वायरींची दुसरे टोके आर्डिनोच्या बोर्डवरील पिनांमध्ये बसवून घ्या. आर्डिनोच्या बोर्डवर पॉवर आणि ॲनालॉग अशा लिहिलेल्या तुम्हाला पॉइंट्स दिसून येतात. त्यामध्ये 5 V लिहिलेल्या ठिकाणी लाल रंगाची वायर जोडावी. GND म्हणजे ग्राउंड असे लिहिलेले तुम्हाला 2 पॉइंट्स दिसतात. यापैकी कुठल्याही पॉइंटमध्ये काळ्या रंगाच्या वायरीचे दुसरे टोक जोडून घ्यावे. ॲनालॉग पिनांमध्ये A0 असे लिहिलेल्या पिनमध्ये पिवळ्या रंगाची वायर जोडून घ्यावी. एवढे करून झाल्यानंतर आर्डिनोच्या बोर्डला USB केबलने कम्प्युटरशी जोडून घ्यावे. या प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम वापरणार आहोत तो आर्डिनोच्या IDE म्हणजे इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट याच्यामध्ये सापडतो. त्यासाठी पहिल्यांदा कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेला आर्डिनोचा सॉफ्टवेअर ओपन करावा, आणि त्यामध्ये फाईल, एक्झाम्पल्स, बेसिक्स आणि रीड ॲनालॉग व्होल्टेज या मेनूवर क्लिक करावे, म्हणजे हा प्रोग्राम ओपन होईल. हा प्रोग्राम कशा रीतीने लिहिला गेलेला आहे हे समजावून सांगण्यासाठी मी एक आर्टिकल लिहिलेले आहे. ते आर्टिकल तुम्ही या व्हिडिओच्या वरील बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये माउस पॉइंटर नेल्यास एक पॉपअप उघडतो. त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पान उघडते. त्या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या आर्टिकलचे लिंक दिलेले आहे. आता आपल्याला हा प्रोग्राम आर्डिनोच्या बोर्डवर अपलोड करायचा असतो. त्यासाठी वरील बाजूला दिसत असलेल्या आयकॉन्सपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या आयकॉनवर माउस पॉइंटर न्यावी, तेव्हा अपलोड अशी अक्षरे लिहिलेली आपल्याला दिसतात. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा प्रोग्राम आर्डिनोच्या बोर्डवर अपलोड केलेला दिसून येतो. अपलोड पूर्ण झाल्यानंतर डन अपलोडिंग अशी अक्षरे स्क्रीनच्या खालील बाजूला लिहिलेली तुम्हाला दिसतात. अपलोड पूर्ण झाल्यानंतर टूल्स मेनूमधून सिरियल प्लॉटर किंवा सिरियल मॉनिटर यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा. सिरियल प्लॉटरमध्ये आपल्याला ग्राफ दिसतो, तर सिरियल मॉनिटरमध्ये आउटपुट हे संख्येमध्ये दिसून येते. पोटेन्शिओमीटरचा नॉब फिरवल्यानंतर व्होल्टेज कमी किंवा जास्त होत असलेला दिसून येतो. पोटेन्शिओमीटरचा नॉब ज्यावेळी पूर्णपणे नॉचच्या बाजूला फिरवलेला असतो तेव्हा व्होल्टेजचे रीडिंग 0 असलेले दिसून येते. जसे जसे आपण त्याला उजव्या बाजूला फिरवतो तसे तसे व्होल्टेज 0 ते 5 V वाढत असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर नॉब हा विरुद्ध दिशेला फिरवल्यास व्होल्टेज हळूहळू कमी होत असलेले आपल्याला दिसते. तर असा हा साधा प्रयोग आहे, तो तुम्ही अवश्य करून पाहू शकता.